बस नमस्कार मित्रांनो, मी मंगेश साबळे बोलतोय. गेवराई पायगा गावचा सरपंच मी नवतरुण मंगेश साबळे बोलतोय. या ठिकाणी आज संभाजीनगरच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये, फुलंब्री तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण आलेलो आहे. या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांसाठी मला विहिरी मंजूर करायची आहे. मी अपक्ष निवडून आलेलो आहे, भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन निवडून आलेलो आहे. पण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही म्हटले होते की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हटले होते आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत. माननीय विरोधी पक्षनेते अजित पवार साहेब, तुम्ही म्हटले होते की मी शेतकऱ्यांसाठी लढतो आहोत. मात्र या शेतकऱ्यांकडे, गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये. 4 लाख रुपये अनुदान शासन विहिरीसाठी देतं, मात्र इथं पंचायत समिती कार्यालयामध्ये ही बाई मॅडम म्हणते आम्हाला 15,000 रुपये मंजुरीचे लागेल, आम्हाला टीएस बीएस करायला, इस्टिमेट करायला 15,000 रुपये लागेल. रोजगार सेवक म्हणतो मशीनने उखरायचं, मस्टर करायचं, जिओ टॅगिंग करायचं 15-20 हजार रुपये लागेल. अरे 4 लाख रुपये अनुदान शासन देत आहे आणि 15-20-30-40-60 हजार रुपये गोरगरीब शेतकऱ्यांचे वीर घेते. मी मॅडमला विनंती केली की मी अपक्ष सरपंच निवडून आलेलो आहे, मी गोरगरिबांचे काम करतो, मी कोणाकडनं पैसे घेत नाही, तरी सुद्धा 5-5 हजार जमा करून 20 विहिरीचे 1 लाख रुपये मी तुम्हाला देतो, पण माझ्या विहिरी मंजूर करून द्या. पण कोणी ऐकायला तयार नाही. मॅडमचं 12% रेट ठरलेलं आहे, रोजगार सेवकांचं रेट ठरलेलं आहे, इंजिनियरचं रेट ठरलेलं आहे, जिओ टॅगिंगचं रेट ठरलेलं आहे आणि 60-60 हजार रुपये 4 लाख विहिरीच्या मंजुरीसाठी लागत आहे. अजित पवार साहेब, अहो एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय. बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे. शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1.5-1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देतायत, पैसे मागतायत. आणि म्हणून इथं 10-10 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथं जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ. मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करत. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही. आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्मान्य व्हिडिओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमवलेले देत आहोत. जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढा पैसा आमच्या विहिरी मंजूर होत नसेल, तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील चंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. सन्मान्य कलेक्टर आपले अस्ति कुमार पांडे सर यांच्या कार्यालयासमोर घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. शेतकऱ्यांना नागडा बसवतो, शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा मागलेला नाहीये. कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे? आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांचे गोठे करणार असाल, तर मायबाप हो गरीबाचं काम कोण करणार? अरे गरीबाला कोण वाली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये, 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता. विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात.